ऐश्वर्या द कॉलम एंटरटेनमेंटच्या आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करते. भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सुद्धा आता क्रिकेटचं मैदान गाजवणार आहे. होय, आश्चर्य वाटलं ना, पण हे खरंय. अनुष्का 3 वर्षांनंतर कमबॅक करते. तिचा आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमाचं नाव आहे चकदा एक्सप्रेस. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अनुष्का एका महिला क्रिकेटपटूची भूमिका साकारणार आहे. ती कोण तर भारतीय क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी हिची व्यक्तिरेखा जिवंत करताना दिसणार आहे. निर्मात्यांनी चकदा एक्सप्रेसचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे. जाणून घेऊयात याविषयी अधिक माहिती. या टीझर व्हिडिओमध्ये क्रिकेटच्या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना रंगणार असतो. व्हिडिओमध्ये त्यावेळेची महिला क्रिकेट संघाची अवस्था चित्रित करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये महिला क्रिकेट संघाला न स्वतःची जर्सी असते ना ओळख, शिवाय स्टेडियमवर चेअर अप करण्यासाठी एकही प्रेक्षक नसतो. परंतु अनुष्का शर्मा अर्थातच झुलन गोस्वामीची जिद्द कायम असते. तिची दमदार एंट्री होते असा हा व्हिडिओ आहे. जब जर्सी खुद के नाम का नहीं तो फैन किस नाम से फॉलो करेगा. लेकिन चिंता मत करो, अगर आज जर्सी पर अपना नाम बना लिया तो कल अपनी पहचान भी बना लेंगे, असं ती म्हणते. अनुष्काचा फर्स्ट लुक पाहून चाहते प्रचंड उत्सुक झालेत. लवकरच या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. झुलन गोस्वामी हे भारतीय क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे. ती भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार असून भारताची सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ती ओळखली जाते. झुलनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तिने अनेक विक्रम केले आहेत, जे मोडणं जगभरातील खेळाडूंना कठीण जात आहे. चकदा एक्सप्रेसचं दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केलंय. करणेश शर्मा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून याची कथा अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिली आहे. अनुष्काने यापूर्वी प्रोसित रॉय यांच्यासोबत परी या चित्रपटात काम केलं आहे. अनुष्का शर्माने 3 वर्षांनंतर पुनरागमन करणारी एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. चकदा एक्सप्रेस हा तिच्यासाठी महत्वाचा सिनेमा का आहे हे तिने आज स्पष्ट केलंय. अनुष्का म्हणाली की ही कथा त्यागाची आहे. झुलन गोस्वामीचं जीवन सर्वांना प्रेरणा देतं. चकदा एक्सप्रेसमध्ये माजी महिला क्रिकेट कर्णधाराचा संघर्ष आणि धैर्याचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. अनुष्का सुमारे 3 वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे कमबॅक करते. साहजिकच हा चित्रपट तिच्यासाठी खूपच खास आहे. अनुष्काने आपल्या इंस्टाग्रामवर भली मोठी पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या. ही कथा एका मोठ्या त्यागाची आहे. या चित्रपटामुळे जगाचे डोळे उघडतील असं तिने यात म्हटलं आहे. तर आज आपण माहिती घेतली चकदा एक्सप्रेस या सिनेमाविषयी. आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूयात पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा द कॉलम एंटरटेनमेंट.